नमस्कार मित्रांनो, कोर्स इन्क्वायरी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण photoshop.psd जे त्याचं एक्सटेन्शन आहे त्याचं सेव्ह करण्याच्या एका फॅक्टवरती बोलणार आहोत. आपण जेव्हा फाईलमध्ये एक इमेज ओपन करतो त्या इमेजला आपण एडिट न करता जेव्हा क्लोज करतो, जे तुम्हाला इथे क्लोजचं क्रॉस ऑप्शन दिसत असेल, तुम्हाला सेव्हिंगसाठी ऑप्शन येत नाही. पण जेव्हा आपण ओपन करतो आणि त्यामध्ये काही चेंजेस घडवून आणतो, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण बॅकग्राऊंडला लेअरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि आता आपण जेव्हा याला क्लोज करण्याचा प्रयत्न करतो आपल्याला वॉर्निंग साईन येत आहे सेव्हिंगसाठी. तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटला जे काही चेंज केलं आहे त्या चेंजेसला तुम्हाला सेव्ह करायचं आहे का? तुम्ही जेव्हा इथे नोवरती क्लिक करता तुमचा डॉक्युमेंट सेव्ह होत नाही आहे. कॅन्सलचा अर्थ अजून तुम्हाला काही एडिटिंग करायची आहे आणि मग तो डॉक्युमेंट सेव्ह करायचा आहे, किंवा तुम्ही जेव्हा येसवरती क्लिक करणार आहात तुम्हाला इथे .psd एक्सटेन्शनमध्ये फाईल सेव्ह करायला ऑप्शन मिळत आहे आणि अशा पद्धतीने तुमची .psd ची फाईल सेव्ह होते. आणि इथे ह्या वॉर्निंग साईनला बऱ्याचदा रिॲक्शन असं येतं की आम्हाला येत नाही आहे. ती नाही आली तरीही त्याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जर ती वॉर्निंग साईन येत असेल आणि तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर इथे तुम्ही डोंट शो अगेन अशा ऑप्शनवरती क्लिक करून ओके करू शकता आणि तुमचा डॉक्युमेंट हा अशा पद्धतीने सेव्ह होत आहे.